बाजूला धावांची संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते। दरम्यान महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय तो नंबर 2 चा सेमीफायनलचा सामना षटक क्रमांक 1 घेऊन आलाय तो दीपक आणि ओंकार आरवडे यांच्याकडे 200 रुपयाचा फ्री हिट निश्चितच। दीपक एक चांगला असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा करतोय तो म्हणजे नानू। नानू एक तडाखेबंद खेळाडू गजमल वॉरियरच्या संघाकडून खेळताना बघतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा। ओ सुर एक्साइट होता हलकेच आम्ही होतो पाहत होतोय बडी मछली फशी झाली। जो सामना चालू आहे त्यामधील नानू माघारी परतलाय। चांगली व्यूहरचना आखली गेली होती त्याच्यात फसवलं जातंय त्या नानूला। अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये करतोय तो दीपक। दादा महत्वपूर्ण विकेट आता म्हणावी लागेल कारण नानू एक इनफॉर्म बॅट्समन माघारी परततोय तो म्हणजे नानूच्या स्वरूपात। या ठिकाणी पहिलं यश मिळालंय नानूला। ढगावच्या दिशेने परत यावं लागलंय त्याची जागा करण्यासाठी किरण मैदानामध्ये आहे। किरण आणि दीपेश असे जोडे मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण दीपकला पाहतोय। सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी कामगिरी करताना या ठिकाणी पाहतोय विहाना रायडर्सचा संघ आणि एका बाजूने गजमल वॉरियर्स यांचा संघ आपण पाहतो आहोत। काही चुकलं तर बापूचं माझं काय म्हणणं पॉवर प्ले पॉवर प्लेचं षटक होतं उपांत्यपूर्व सेमीफायनलचा सामना आहे किंवा खेळी करण्याची काही गरज नाही तू फलून जाणार बापू। दरम्यान मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकचा चान्स आहे तो म्हणजे दीपकला बघूया काय होणार काय घडणार काय बिघडणार कारण हॅलो या खेळाडूकडे सामना आहे स्वप्नील या खेळाडूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। जो गोलंदाजी करतोय दीपकने या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी काय कामगिरी केली आहे। पहिल्या षटकामध्ये यश मिळवण्यामध्ये देखील तो यशस्वी ठरलाय सातत्यानं आणि धावा देखील रोखल्या चांगल्या चांगल्या फलंदाजाला। आता तर जणू देवळ धावा जो रोखला नाही त्याने आपल्या गजमल वॉरियर संघाच्या फलंदाजीला जणू खिंडार पाडले। निश्चितच निश्चितच खरोखर टायांच्या गजरात त्याचं स्वागत करायला पाहिजे। एकदम उत्तम गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी ज्याला म्हणतात जसे क्षेत्ररक्षण सजवलंय तशीच गोलंदाजी पाहायला मिळते ती मैदानाच्या आतमध्ये। राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा। ओहो सुरेख चेंडू होता सुरेख पॉइंटच्या पट्ट्यात सुरेख आढळला जातोय फेक होते परंतु ओहो सुरेख क्षेत्ररक्षण संदीप दादा क्षेत्ररक्षण पण अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो। पहिलं षटक संपतोय पहिल्या षटकाच्या धावसंख्या झाली होती
दोन धावा विकेट गेलेले आहेत ते तीन. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना आपण संदीप दीपकडून पाहावयास मिळाला. सेमी फायनलचा सामना आहे, पूर्णपणे फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात तो माहिर ठरलेला आहे. दरम्यान आता पाहायचं आहे दुसरा गोलंदाज रायडर्स कडून कोण येतो इथे. निश्चितच दादा आता सर्व मदार जर असणारा गजमल वॉरियर्सची यश या नव्या दमाच्या खेळाडूकडे, कारण यश हा पण काय दुर्लक्ष करून चालणार नाही. यश याच्याकडे पण चांगले चांगले फटक्यात मारण्यात माहिर असा यश अजूनही मैदानात आहे. आणि दीपेश आणि यश ही जोडी मैदानात अजूनही आहे. आता मात्र षटक घेऊन आलाय स्वतः कर्णधार विहान रायडर्स संघाचे संघ मालक आहेत अमोल गुंडेकर आणि अक्षय गुंडेकर. निश्चितच खुश असणार आपल्या संघाच्या कामगिरीवर. अप्रतिम अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दाबे प्रीमियर लीगचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सेकंड सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये चालू असताना राईट आर्म ओव्हर द विकेट दाबी शाळा एंड कडून मारा करणार आहे तो. अनिकेत त्याला सामोरा जाणार आहे तो. शशिकांत पालकर कुठे असतील तर त्यांनी मंदार पालकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि के त्याचा हो पटकन आला चेंडू पाहूया काय होतो तो. आणि जेल सुटतोय आणि बबल्याच्या हातून हा जेल सुटतोय आणि मोठा गडीबाद झाला असता परंतु जीवदान मिळतंय दीपेशाला. पाहूया जीवदानाचा कितपत फायदा उठत होतो दीपेश. दरम्यान संदीप आता महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण सामना आपण बघतोय. सेमी फायनलचा सामना दाबे प्रीमियर लीगचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो चालू आहे. काय घडणार काय बिघडणार थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. सूर्य क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. आपल्या सोबत जोडले जातात ते बापू आता. जर आजच्या सत्रात बघशील तर परी इलेव्हन या संघाला विशेष कौतुक म्हणावं लागेल, कारण कालच्या सत्रात पूर्ण अपयशी ठरलेला संघ सकाळपासूनच कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली ती परी इलेव्हन या संघाकडून. नक्कीच मी बोललो होतो दिवस बदलतो तुमच्या कामगिरीवर तुमचा विश्वास पाहिजे आणि सोहन आणि त्याच्या टीमनं दाखवून दिलं की जरी सलग तीन सामने आम्ही हरलो तरी दुसऱ्या दिवशी फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ कुठला ठरला तर पहिल्या दिवशी तीन सामने हरणारा संघ पहिला संघ ठरला तो फायनल मध्ये. म्हणजे काय प्रयत्न असतात काय संयम असतो काय सातत्य असतं, कारण तुमचे कष्टच तुम्हाला एवढ्या उंचीवर घेऊन जातात की तुमच्याकडे लोक मान उंच करून बघतात. त्यामुळे सोहमच्या टीमचं मी नक्कीच अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे 21 तारखेला बैलगाडी स्पर्धा होणार आहे. तिथे हिंद केसरी आणि कोकण केसरी असे बैल जोडा जो असणार आहे तो मंदार पालकर यांचा. हाच फॉर्म जर त्या तिथे जर असेल तर मंदार पालकर ती सुद्धा ढाल आपल्या गावामध्ये घेऊन येईल ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यासाठी त्याने शुभेच्छा. चला अनिकेत पुन्हा एकदा सज्जन राईट अमोर विकेट हा दीपेश. जो खेळाडू तुम्हाला साधा वाटतो तो काय करू शकतो. दीपेश शिगवण हा कायम माझा फेवरेट खेळाडू राहिलेला आहे. खेळाडूचं काय तिथपर्यंत धाव संख्या ती 11. सतील दरम्यान आपले दुबईवरून खास मित्र आलेले आहेत मनसूर, त्यांचं मी इथे हार्दिक स्वागत करतो. दाबे प्रीमियर लीगच्या वतीनं आमचा जुना जाणता आमचा जोडीदार मनसूर इथे आलेला आहे. त्यांना स्टेजवर यायचं आणि आपला स्थानापन्न व्हायचं. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये जाऊया. यश आणि दीपेश आता आपला फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा राईट अर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा 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 सुरेख चेंडू होता. म्हणतात ना कुछ तेरी कुछ मेरी असं मैदानात घडताना आपण पाहायला मिळतो. काही दिवस सुनेचे तर काही दिवस सासूचे, काही चेंडू फलंदाजाच्या गोठात तर काही चेंडू गोलंदाजाच्या गोठात. अप्रतिम चेंडू वरती षटकार गेल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय तो. अनिकेत आपल्या खेळातील सामर्थ्य दाखवताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो म्हणजे अनिकेत. पुन्हा एकदा राईट अर्म ओव्हर द विकेट अशी स्वप्नील एटीएम ओपन होत आहे. सलग दोन षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे आणि सलग आणि सुरक्षण षटकाराचं सिंगल मध्ये कसं रूपांतर करतात हे याआधी दीपेशने दाखवलं होतं आणि आता दाखवतोय तो सागर गजमल. हा एक चपळ खेळाडू आहे. आबा पुणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं. दरम्यान धावसंख्या पोहोचली होती 14. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 14. अनिकेत आणि कंपनी तुफान फॉर्म मध्ये गोलंदाजी करते तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं. आता मात्र गजमलची जबाबदारी असणार आहे की त्यांना चौकार षटकार मारावा लागणार आहे. त्यांचा हुकमी एक का बापू पंचांनी धाव सांगायचे जरा पंचांनी
कृपया एकदा निर्णय दिल्यानंतर परत त्याचा रिव्ह्यू नको मला असं वाटतंय। कुठल्याही क्षेत्र रक्षावर कोणताही दबाव आणायचा नाहीये, बोल ना। ते फीत लावले त्याच्या बाहेरच्या बाजूला सगळ्यांनी बसायचंय। बापू या विनंती आहे सगळ्यांना, बापू मैदानाच्या आम्ही हा षटकार दिलाय का पंचांनी सांगायचंय। पंच 19 धाव संख्या ती 19। बापू आता आतमध्ये संदीप आता आतमध्ये बघशील तर यश अजूनही मैदानात आहे। दीपेश आणि यश अशी सभी जण षटकार एक कृपया पंचांनी निर्णय काय करायचा आहे। चंडी मला वाटतं षटकार आहे। धाव संख्या ती 19। दीपेश आणि यश जिथपर्यंत मैदानात उभे आहेत तिथपर्यंत गजमल वॉरियर्स या संघाला थोड्याशा आशा आहेत, कारण खूप मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे रायडर्सच्या संघासमोर। थोडस इंटरप्ट करतो, आपले उद्योजक रोहन शिंदे तसेच अतुल चांदिवडे ग्रामपंचायत सदस्य लवेल गावावर इथे खास मॅच साठी आलेले आहेत, तर त्यांना विनंती करतो कोणी कृपया स्टेजवर यायचंय। रोहन शिंदे तरुण उद्योजक आणि अतुल चांदिवडे ग्रामपंचायत सदस्य लवेल, कृपया दोन्ही मान्यवरांनी स्टेजवर यायचंय। तसंच आबा पुणे यांच्याकडून आलेलं जे पारितोषिक आहे। हो मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळीच गडबड करताना पाहायला मिळते। दीपेश त्रिफळाची धोतोय, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। साळुंके सेमीफायनल सेकंड सेमीफायनलचा सामना तिसरं षटक प्रगती पटावर। सौरभ गेल्या वर्षीच्या सत्रातील सर्वोत्कृष्ट संधीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला सौरभ मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाला साजेल अशी खेळी करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो म्हणजे सौरभ। सौरभने दीपेशचा त्रिपळा उद्ध्वस्त केला होता आणि माघारी पटवलं होतं। दीपेशची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो प्रथमेश। प्रथमेश फलंदाजी मार्गवरती असेल, गोलंदाजी मार्गवरती, सौरभ गोलंदाजी मार्गवरती आहे। आता इथे मात्र थोडं धावा रोखल्यात, परंतु पुढचा चेंडू ओ चांगला चेंडू आहे, परंतु चेंडू हवेमध्ये या ठिकाणी, परंतु दूर आहे क्षेत्ररक्षकापासून। एक धाव या ठिकाणी प्राप्त करणार एकेरे धाव संख्येने सामना पुढे जातोय। षटक क्रमांक मला वाटतं 3 प्रगतीवरती आहे, तिसरं षटक प्रगतीवरती आहे। आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती 20 धावा धावफलकावरती लागलेले आपण पाहतोय। सौरभ गोलंदाजी मार्क वरती असेल। समालोचन कक्षाच्या बाजूने सेमी फायनलचा दुसरा थरार आपण पाहतोय। दहावी प्रीमियर लीग पर्व सहा आपण बघतो। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट समारा, पुढचा चेंडू ओ जोरदार फटका येतो, मोठा फटका मैदानामध्ये येतो, पायचाय काय या ठिकाणी निर्णय येतोय। वन बाउन्स चौकार, येस येस इट इज। क्रमांक 3 प्रगतीवरती, यानंतर मोठा षटकाचा खेळ आहे, एक षटकाचा खेळ आहे, परंतु बरेचसे मान्यता प्राप्त फलंदाज डगआउट मध्ये गेलेले आपण पाहतोय। त्याच्यामुळे मोठी जाऊ मोठा फटका, एक धाव या ठिकाणी प्राप्त होणार। एका धावेनिशी संघ पुढे जातोय, संघाची धावसंख्या होते 5 षटक धावफलकावरती लागत आहे, 25 धावा धावफलकावरती आहेत। आपण पाहतोय दाबे प्रीमियर लीग पर्व 6 पाहतोय। एका बाजूने परी 11 संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला आहे आणि या ठिकाणी मात्र लढत चालू आहे, अर्थात दुसरा सेमीफायनलचा सामना। कोण पोहोचणार अंतिम लढतीमध्ये, कोणता संघ दाखल होणार? पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ओ यश पाडावीला पुन्हा एकदा उचलून टाकलेला चेंडू आणि या ठिकाणी बॅटच्या काढाचा चेंडू जातोय आणि बाद गोल।
धावा रोखल्यात गजमल वॉरियर्सला मोठ्या धावसंख्येपासून रोखलंय ते मात्र विहान रायडर्सच्या गोलंदाजांनी. आपण पाहत आहोत षटक क्रमांक धावा संघा 25 धावा धावपलकावरती आहेत. पाव शतक धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय ना या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी तिसरी. षटक क्रमांक 3 एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. येस षटक क्रमांक 3 तेच मी विचारलं. षटक क्रमांक 3 अजूनही हे चालू आहे. आणि मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर युद्ध ज्या पद्धतीने रंगत बापूजी त्या पद्धतीने सामना मैदानामध्ये चालू आहे. पहिला सेमीफायनलचा थरार आपण पाहिला. दोलायमान स्थितीमध्ये गेलेला सामना पाहिला, कधी इकडे कधी तिकडे. आणि अशा पद्धतीचा सामना शेवटी परी 11 संघाने बाजी मारली. शेवटचा चेंडू निर्धाव गेला आणि पराभव पावता या स्पर्धेतल्या अंतिम लढतीमध्ये जाण्याची उमेद होत्या त्या संपुष्टात आल्या. पुन्हा एकदा चांगला फटका त्या ठिकाणी मारलेला आहे. या ठिकाणी एक धाव नक्कीच प्राप्त होणार. चेंडू वेगाने फेकला जातो, एक धाव. आता मोठी जबाबदारी या फलंदाजांवरती असणार. षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहेत. आपण पाहतो आहोत दाबे प्रीमियर लीग पर्व 6 दुसरा सेमीफायनलचा तरार. धावपलकावरती 26 धावा लागलेल्या आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. येणार अत्यंत महत्वाचं चौथं षटक असणार आहे. हाणामारीचं षटक असणार आहे गजबल वॉरियरच्या प्रथमेशला. आणि नवीन फलंदाज त्या ठिकाणी दाखल झाला. यांना मात्र हल्ला बोल करावा लागणार. किमान 15 धावांचं 14 धावांचं मोठं षटक बनवा लागणार. आणि 40 धावा किमान धावफलकावरती एक सन्मानजनक धावसंख्या लावावी लागणार. जाऊ घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर स्वागतासह क्रीडा रसिकांच्या स्वागतासह घेऊन जातो चौथ्या षटकाकडे. मैदानामध्ये युद्ध ज्या पद्धतीने रंगत तसा सामना चालू आहे. ओव्हर टू बापूजी जामसुतकर. नक्कीच दादा, हा सामना जो दुसरा सेमीफायनलचा चाललाय ज्याच्यामध्ये गजमल वॉरियर आतापर्यंत टायगर म्हणून होते, पण टायगर अभी जिंदा आहे त्यांना प्रूव्ह करायला लागेल शेवटच्या षटकामध्ये. कारण इतके खतरनाक खेळाडू त्यांच्या संघामध्ये होते, परंतु सहजासहजी विकेट देतात. परत एक बळी जातो, गडी बाद होतो आणि धावसंख्या मात्र थांबलेली. धावसंख्या आहे ती म्हणून आलेलं आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे ओंकार गुंडेकर यांचे. आणि आमच्या सरकारी भावे सर कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर पुन्हा पुन्हा एकदा मैदानात जातोय आपण. मिकी आपलं एंटरटेनमेंट करतोय. चेरी अजून रागवलेलीच आहे, परंतु हॅलो काय होतं या सेमीफायनलमध्ये ते पाहायचं आहे. दादा आपण बघितलं तरी हा अंडर रेटेड संघ होता आणि तो पहिल्या फायनलमध्ये पोहोचला. विहानची सुद्धा तीच परिस्थिती आहे. विहान स्ट्रॉंग संघ नव्हता असं आतापर्यंत चाललं होतं, परंतु स्ट्रॉंगली त्यांनी आता कमबॅक केलेला ह्या सेमीफायनलमध्ये होता. हॅलो नक्कीच निश्चितच चांगले या ठिकाणी पुनरागमन जणू ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीचे कामगिरी. अर्थात अनिकेत पाडवेच्या निश्चित अनुभवाच्या जोरावरती रुपेशच्या सारखा एक चांगला खेळाडू त्यांच्या संघामध्ये. आणि हे सारे जे खेळाडू आपण पाहतो आहोत सीमारेषा पकडलेले. काय क्षेत्ररक्षण देखील त्याने साथ दिले गोलंदाजांना, काय क्षेत्ररक्षण होते नक्कीच बापूजी. आणि म्हणूनच आपण पाहतोय धावा जखडल्या गेल्या आहेत. नक्कीच भावे कुठे दरम्यान चांगला फटका जेल काही क्षेत्ररक्षण होतं. जेल टिपतोय. काय चाललंय बाबा, विहान रायडर्स हा संघ आता फ्री फॉर्म मध्ये आलेला आहे. आणि हा मधुर रचनेसह शाहीर रत्नाकर महाकाय यांच्या संकल्पनेतना साकारलेलं, यांच्या रचनेतनं साकारलेलं या
प्रीमियर लीग पर्व सहा वरती आधारित आणि या देवीचं गुणगान गाणारे गीत याच्यासह घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानामध्ये। शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे, हाणामारीचा षटक आहे, परंतु सात गडी बाद धावसंख्येचा जर विचार केला तर प्रथमेश सात गडी बाद 27 अशी धावसंख्या। गजमाल वॉरियरचे फलंदाजी थोडीशी अडचणीत सापडले या ठिकाणी, रुपेश गोलंदाजी मागवरती, पुन्हा एकदा शेवटचा षटक। ओ चांगला फटका, चांगला फटका, वन बाउल चेंडू सीमा पार होणार का, फटका आहे, अप्रतिम फटका, सुरेख फटका येतोय आणि चेंडू सीमा पार, वन बाउल।
मध्ये पहिल्यापासून धावा जकडावा लागणार, विकेट इथं मिळवाव्या लागणार। ओ काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय, चेंडू पायवरती आदळलाय आणि सरळ गेलाय तो निर्धारित क्षेत्रामध्ये। एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होणार, एक धावे दिशे सामन्याला सुरुवात होते, धावांना सुरुवात होते। या ठिकाणी निश्चितच एक महत्वपूर्ण लढत आपण चाललाय, दाबे प्रीमियर लीग पर्व सहाचा थरार रणसंग्राम आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येने क्रीडा रसिका दाटलेत या ठिकाणी। पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं, या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचं, आजूबाजूच्या परिसरातून आलेले माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक असतील, मित्र परिवार असेल, या सर्वांचं सहर्ष स्वागत असं पुन्हा एकदा घेऊन जातो मैदानामध्ये। राजू राणे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचे? राजू राणे काय चेंडू टाकलाय, राजूजी राणे आपण इकडे यायचंय, काय चेंडू टाकलाय आपण पाहिलं, रणनीती पाहिली संघाचे, अर्थात गजमाल वॉरियर्स संघाचे, जो आपला भरवशाचा गोलंदाज आहे, अर्थात ज्याच्यावरती गोलंदाजीची भेस्त आहे। आणि धावसंख्येचा जर विचार केला तर केवळ 39 धावा, थोडीशी माफक धावसंख्या 4 षटकांमध्ये आहे, परंतु त्याने पहिल्यापासून दबाव टाकण्यासाठी बघा गोलंदाजी मार्क वरती अनुभवी आणि वेगवान तिकीट मारा करणारा दीपेशला गोलंदाजी मार्क वरती सुरुवातीला आणलाय। नक्की नक्की ही स्ट्रॅटेजी असते, हा खेळ असतो, हे प्लॅनिंग असतं, इथे कर्णधाराची जबाबदारी मुख्य असते। आणि या सगळ्या स्ट्रॅटेजी मधून जे उभं राहतं हे रोमांचकारी क्रिकेट या दाबी प्रीमियर लीग 2023-24 च्या दरम्यान आपण पाहतोय। दुसऱ्या सेमीफायनल मध्ये गजमल वॉरियर्स वर्सेस विहान रायडर्स। गजमल वॉरियर्स आतापर्यंत खरंच चांगली कामगिरी करत होता आणि तशीच पुढे चालू ठेवतोय का पाहायचं। पुन्हा एकदा दीपेश चांगला चेंडू आणखी ढकलला तो कवच मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू राहिला, फेक करतोय आणि कितला रोखू शकत नाही एका धावापासून। एका धावाने धावसंख्या वाढले, धावसंख्या झाले 3 पहिल्या षटकात। दीपेशचा एक तिखट मारा करणारा हा गोलंदाज अष्टपैलू असा खेळाडू। दरम्यान साक्षी सकपाळ यांच्याकडून 500 रुपयाचं या दाबे प्रीमियर लीग साठी देणगी आलेली आहे। मी राजू राणे कुठे असतील तर त्यांनी स्टेज जवळ यायचं विनंती करतो। त्याचप्रमाणे आबा पुणे यांच्याकडून, आबा शिंदे पुणे यांच्याकडून सलग षटकारांसाठी 200 रुपये आलेले। तसंच ओंकार गुंडेकर माननीय आमचे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून विहारसाठी पहिल्या 5 चौकार किंवा षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। सगळ्यांचं मी आभार मानतो। मान्यवर इथे उपस्थित हळूहळू होत आहेत, मान्यवरांनी हळूहळू स्टेज कडे यायचं आहे। गर्दी वाढते, दिवस मावळतोय, परंतु नवीन जे काही टॅलेंट आहे ते उगवते असं मला वाटतं दादा। नक्कीच बापूजी, आपण जाऊया मैदानामध्ये। षटक क्रमांक 1 चालू आहे, रणसंग्राम चालू आहे, दावे प्रीमियर लीग पर्व 6 थरार आपण पाहतोय। पुढचा चेंडू, ओ चांगला चेंडू, चांगला फटका सरळ हातामध्ये गेला आणि या ठिकाणी खतरा होत होता, जोखीम बरा होत होता, लेकिन यहाँ पर बाल बाल बचे, एक अच्छा क्वाल अधिकेत का वहां पर, और मयूर जल्द लौट सके, नहीं तो फिर और आगे थोड़ा निकल सकते थे, जाते थे तो निश्चित रूप से उनको वापस आना मुश्किल बनता था, लेकिन यहाँ पर भाग्यशाली रह गए। फिर एक बार दीपक गेंदबाजी, दीपेश गेंदबाजी मार्ग पर तैयार रहेंगे, अगली गेंद का सामना करेंगे। भाई हाथ के बल्लेबाज अनिकेत फिर एक बार बढ़ोतरी पे गेंद को उठाया, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पहले ओवर की यहाँ पर समाप्ति, पहला षटका समाप्ति नंतर जर अपन धावांचा विचार केला तर केवल 4 धावा धावपलकावरती आहेत। बघा पहिल्या षटकामध्ये निश्चित रोखण्याचा प्रयत्न केला, इथून थोडासा प्रयत्न जरूर करावा लागणार, कारण धावा अजूनही करायच्या त्या 35, म्हणजे 35 धावा अगदी सहज सोप्या असणार नाहीत, कारण अत्यंत महत्वाचा हाय व्होल्टेज मॅच आहे, सेमी फायनलचा दबाव दोन्ही संघांवरती आहे। जरी या 4 धावा आल्या असतील या षटकामध्ये, तरी कदाचित अनिकेतचं असं प्लॅनिंग असेल पुढचा एक तरी असं मला गोलंदाज भेटेल, या 4 या षटकातल्या मी धावा तिथे वसूल करेल, नक्कीच भरून काढेल, हाच हिरा त्याचा असणार। कारण इथं आता मात्र निकेश गोलंदाजी मार्क वरती आला, मयूर देखील हात खोलणार यात काही शंका नाही। निकेश आता दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, ओ खराब चेंडू, भिरकावलाय भिरकावलाय मयूरने भिरकावलाय, हवाई फायर आहे, गोळी मारलोय, फोर सिक्स।
परंतु टाइमिंग बसला परंतु नुकसान होणार नाही, एक धाव या ठिकाणी प्राप्त होणार, नुकसान होणार नाही। खराब चेंडू होता, समाचार घेण्यासारखा चेंडू होता, परंतु या ठिकाणी टाइमिंग मिस झालं मयूरचं आणि फटका फसला आहे या ठिकाणी एक धाव। आता मात्र अनिकेत पाडा स्ट्राइक वरती असेल। दादा मंसूर खास आपल्यासाठी आला होता, मंसूर कासिम आपल्या या स्पर्धेसाठी दुबई वरून आलाय, तो डायरेक्ट इथे लाईन झाला होता, 500 रुपये देणगी स्वरूपात देऊन गेलाय, पण त्याची उपस्थिती महत्वाची होती। खरा क्रीडा रसिक आहे, खरा खेळाडू आहे, आणि तो फक्त आपल्या या दाबे प्रीमियर लीग साठी इथे व्हिजिट देऊन गेलेला आहे। तसंच आपला अतुल चांदुडे ग्रामपंचायत सदस्य आपले ते पण येऊन गेलेले आहेत, दोघांचे मी आभार मानतो। रोहन जी या ठिकाणी आले होते, पुन्हा एकदा आपण जातो मैदानामध्ये, निकष गोलंदाज मार्क वरती पुन्हा एकदा हो जबरदस्त फटका, चांगला फटका, नुकसान हो सकता है, आउट गोल। क्षेत गजमाल वॉरियर संघ होता आणि दुसऱ्या षटकामध्ये निकेश यानं यश मिळवून दिले। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मयूरनं मारला होता, परंतु या ठिकाणी दुसऱ्या बाजूने अनिकेतने देखील प्रयत्न केला, प्रयत्न फसला, फटका फसला, प्लॅन फसला, गेम फसतो की काय हे मात्र येणारी वेळ ठरवणार आहे। काय गोलंदाजी या ठिकाणी केले निकेशने, कमबॅक केले, मोठे यश मिळवले अनिकेत पाडा वेळ डगावच्या दिशेने परत त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हळूहळू हळूहळू मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर रुपेश भिंगारडे ऑन स्ट्राईक असणारा मोठे मदार त्याच्या बॅटमध्ये नक्कीच अपेक्षा ठेवून असणारा विहान रायडरचा संघ कोरबाजी मारणार या ठिकाणी विहान रायडर्स मारणार की आपण पाहत आहोत गजमल वॉरियर्स या सामन्याच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये धडकणार। ऑफटमच्या गोपात बाहेरचा चेंडू आहे सर, चेंडूचा इशारा येतो, अवांतर धाव आणखीन मिळणार आहे, थोडासा दबाव दूर होणार आहे या ठिकाणी, धावा आपण नक्की पाहणार आहोत। आपल्या समवेत मयूर आहे, आपल्या समवेत प्रथमेश आहे, 13 धावा धावफलक्यावरती आहे, षटक क्रमांक 2 प्रगतीवरती आहे। चांगला चेंडू, अत्यंत चांगला चेंडू आहे, पंचांकडे दाद मागितली जाते, अत्यंत सुरेख चेंडू आहे आपण पाहत आहोत, आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू गेलाय, डॉट चेंडू झालाय, सांगता होते या चेंडूची। दरम्यान स्वप्नील पाडवे कुठे असतील तर त्यांनी राजू राणे यांच्या जवळ संपर्क, स्वप्नील पाडवे कुठे असतील तर त्यांनी राजू राणे यांच्या जवळ संपर्क साधायचा। येस या ठिकाणी काय सामना, पुन्हा एकदा दुसरा सेमी फायनल पर आपण अगदी रंगतदार अवस्थेमध्ये जाणार एवढं मात्र बापूजी निश्चित आहे, कारण मयूर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत विहान रायडरच्या आशा आणि रुपेश भिंगारडे हे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत, तोपर्यंत विहान रायडरच्या आशा देखील पल्लवीत असणार आहेत। नक्कीच दादा, निकेशने एक मोठा बळी मिळवलाय, तो अनिकेत पाडावेचा एक मोठी मछली झाला म्हणू शकू, जो होता ट्रम्प कार्ड वंडरबॉय आपल्या दाबेचा, परंतु तो अपयशी ठरतोय, परंतु मयूर मैदानात उभा आहे, त्या दरम्यान एक कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो, एक धाव मिळते, एका धावीने धावसंख्या पोहोचते ती 14 पोहोचते, मला वाटतं 39 धावांचं उद्दिष्ट असताना दुसऱ्यांदा दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करतोय तो विहान रायडर्स 2 दुसऱ्या षटकामध्ये ही कामगिरी आहे, धावसंख्या 38 धावा झालेल्या आहेत, 39 धावांचा टार्गेट आहे, अजून 25 धावा करायच्या आहेत आपल्याला। दरम्यान निकेश पुन्हा एकदा सज्ज झालाय, झटकारा बघायचा आणि 95 आणि गडी बाद होतोय, मला वाटतं मयूर एक मोठा धक्का आहे दादा, मोठा धक्का। नुकसान मयूर डगआउट की तरफ वापस आ चुके हैं, तो दो
ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है और आपण पाहूया धाव संख्या पाहूया जरा दोन षटकांच्या समाप्तीनंतर 14 धाव अजूनही स्थिर धाव फलकावरती आहेत म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बापूजी उरलाय अजून येस 25 धावांची गरज आहे 12 चेंडू 25 धाव असं समीकरण येऊन टपलंय रुपेश भिंगारडेकडे क्षमता आहे नवीन फलंदाज मला वाटतं सौरभ त्या ठिकाणी दाखल झालाय सौरभ त्या ठिकाणी पोहोचला आहे 12 चेंडू 25 धाव बापूजी रंगतदार अवस्थेकडे पुन्हा सामना जाणार एवढं नक्की नक्कीच नक्कीच कोण आता हिरो ठरतंय ते पाहायचंय गजमल वॉरियर्सचा कुठला गोलंदाज की आपल्याला विहान रायडर्सचा कुठला गोलंदाज फलंदाज कारण ही अशी हा असा सामना आहे की हा सामना तुम्हाला अंतिम फेरीत घेऊन जाणार आहे तुमच्या या पूर्ण स्पर्धेतले जे कष्ट आहेत त्याचं जे काही फळ मिळणार आहे ते अंतिम सामन्याच्या स्वरूपात तुम्हाला तिथे प्रेझेंट व्हायला लागणार आहे दोन दिवस घाम गाळलेला आहे प्रामाणिकपणे खेळ केलेला आहे आणि या सगळ्या खेळाचा रिझल्ट असणार आहे तो अंतिम सामना असणार आहे महाअंतिम सामना दाभी प्रीमियर लीगचा 2024 महासंग्राम या मैदानावर आपण पाहतोय या युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून माझे सहकारी समालोचक आहेत संदीपजी मादलेकर प्रसाद गुंडेकर ॲडव्होकेट प्रसाद गुंडेकर तसंच आमचा स्वप्नील दादा या सगळ्यांच्या माध्यमातून मी तुमचं या मैदानावर हार्दिक स्वागत करतोय दुसऱ्या सेमीफायनल मध्ये कुठला संघ क्वालिफाय होतो ते बघायचं मोठा फटका दिपे चेंडू खाली फटका फसलाय आणि या ठिकाणी बाद फायनल तर दुसरा सामना आहे पूर्णपणे गोलंदाज फलंदाजी अंकुश ठेवण्यात माहिर ठरलेले गेल्या पहिल्या सामन्यात आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी झाली होते मोठे फटके फलंदाजाने मारले होते परंतु आता जर आपण जो सेकंड सामना पाहतोय सेमीफायनलचा पूर्णपणे जखडून ठेवलंय हरेक गोलंदाजाने विहान रायडर गजमल वॉरियरची गोलंदाजी असेल किंवा विहान रायडरची गोलंदाजी असेल दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे फलंदाजांना जखडून ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत दरम्यान तिसरा षटक चालू असताना धावसंख्या झालेली आहे 14 ओ अत्यंत चांगला चेंडू टाकला अत्यंत चांगला चेंडू आहे पायची चापी आला आणि या ठिकाणी फलंदाज बाधा आहे नव्हे मला वाटतं त्रिफळ आउट गजमल वॉरियर्स या ठिकाणी विजय झाला तर अजयजी गजमल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि संतोषजी गजमल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे षटक क्रमांक 3 प्रगतीवरती आहे थोडस आता लडखडताना भारी आपण जर पाहिले तर विहान रायडरच्या हॅट्रिक मोड वरती पुन्हा एकदा किरण पाचणेकर किरणचं पुढचं चेंडू फलंदाजासाठी उत्कृष्ट म्हणा प्रयास होता हॅट्रिक होते का पाहिजे आपल्याला आणि केजेबी हॅट्रिक पूर्ण करण्यात किरण यशस्वी ठरले हॅलो या ठिकाणी मात्र आपण बघतोय आता मात्र फलंदाजी खोलवरची जे मान्यता प्राप्त फलंदाज आहेत सौरभ वरती मोठे मदार असणार आहे परंतु सामना थोडासा दूर चालला आहे धावांचं ओझं मात्र पेलवून घेऊन डोक्यावरती घेऊन मात्र फलंदाजी करावी लागणार आहे त्याच्यामुळे थोडासा दबाव फलंदाजीवरती वाढत चाललेला आपण मैदानामध्ये बघतोय
14 धावा केवळ धावफलकावरती मला वाटतं आहेत आणि षटक क्रमांक अजून 3 अत्यंत चांगले षटक हो या ठिकाणी आपण पाहतो आहोत या ठिकाणी पाहतोय आणि फलंदाज बाद फलंदाजाला बॅट षटकातील काही चेंडू शिल्लक पाहायचा अजून त्याची चालू असलेली परंपरा विकेट घेण्याची तो पुढच्या चेंडू पण चालू ठेवतो का ते दरम्यान किरणने मनोमन पूर्ण प्रयास केला की पुढच्या चेंडू मी विकेट घेईन तेवढंच फलंदाज म्हणतो मी उत्कृष्ट मोठे चौकार षटकार घेईन पाहायचं कोण यशस्वी ठरतंय ते किरणचा पुढचा चेंडू दरम्यान गडी बाद होण्याची परंपरा इथे खंडित झालेली आहे हॅलो हॅलो दरम्यान या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे खरोखर उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना आपणास किरण कडून पाहावयास मिळत आहे दरम्यान आता गेले सलग 5 चेंडू मध्ये एकही रन त्यांनी दिलेला नाही आहे दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू चेंडू टिकल्यास झोन मध्ये जातोय एक धाव मिळते एका धावेवर समाधान मानावं लागतंय फलंदाजाला तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 15 आणि 6 चेंडू 15 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत 39 धावांची गरज आहे म्हणजे 24 धावा अजूनही पाहिजेत दरम्यान विहान रायडर्स या संघाला फायनल मध्ये जायचे असेल तर 6 चेंडू आणि 24 धावा असं कठीण असं समीकरण त्यांना लिहिले पार करायचं आहे हे जर समीकरण त्यांनी लिहिले पार केलं तर आपला संघ निश्चितपणे फायनल मध्ये जाईल याची विहान रायडर्सच्या संघाने नोंद घ्यायची आहे फलंदाजाने नोंद घ्यायची आहे दोन्ही फलंदाजांनी तडाकेबंद अशी खेळी करायची आहे जर त्यांनी अशी तडाकेबंद उत्तुंग षटकार चौकार खेळण्यात यशस्वी ठरले या बॉलिंग मध्ये तर निश्चितपणे आपल्या संघाला विजयासाठी गवसणी घालतील दरम्यान गोलंदाज पुढचा चेंडू फलंदाजासाठी चेंडू सिफारसीच्या दिशेने जातो वेगाने दीपक चेंडू वरती आला आहे आणि या ठिकाणी चकलाय परंतु 2 धावा या ठिकाणी प्राप्त होणार बॅकअप करणारा यशाने चेंडू अडवलाय 2 धावा या ठिकाणी आहेत अजूनही 22 धावांची गरज आहे 5 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे 5 चेंडू 22 धावा असं समीकरण मैदानामध्ये आहे गोलंदाजी मार्क वरती सौरभ अजून या मैदानामध्ये आहे या षटकामध्ये त्याला करिश्मा करावा लागणार ओ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे सोयर चेंडूचा इशारा येतोय या ठिकाणी आपण पाहतो आहोत या ठिकाणी पाहतो आहोत आपण सोयर चेंडूचा इशारा येतोय अवांतर धाव या ठिकाणी मिळणार आहे अजूनही 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे आणि 21 धावांची गरज आहे 5 चेंडू 21 धावा असं समीकरण सुरेख मारा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सुरेख गोलंदाजी सलग 4 गडी माघारी परतवले होते अप्रतिम असा मारा किरणचा होता आता मात्र षटक क्रमांक 4 घेऊन आला तो सूरज राईट टाइम ओव्हर द विकेट असा मारा करणार आहे दाबी शाळा एन कडून मारा करतो तो सूरज समोरसाठी पुन्हा एकदा षटकार बघा सामना कोण जिंकणार कोण हारणार पाळणजोगी गोष्ट होणार आहे अप्रतिम फलंदाजी अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सूर्य अस्ताला जात असताना मात्र मैदानामध्ये हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय दाबे प्रीमियर लीग चा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय माझ्यासमोर त्यात संदीप दादा आणि बापू कारण तुम्ही दोघे अनुभवी असे खेळाडू पण राहिलेले आहात अप्रतिम सामना एकदा क्षेत्र रक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना वाहताना पाहायला मिळतो सामन्यामध्ये जान आणले मोठा षटकार मैदानामध्ये येतोय नक्कीच पुढचा चेंडू ओ लोअर बुलटर भिरकावला पुन्हा एकदा घ्यात करती दोन चेंडूचा निघाला चांगले क्षेत्रक्षण एकदा पूर्ण केला दुसऱ्या धावसाठी फलंदाज या ठिकाणी बाहेर पडतायत आणि इथे मात्र दुसरे धाव घेताना फलंदाज बाद होतोय परंतु स्ट्राईक अजूनही आपल्याकडे ठेवलंय ते सौरभने म्हणजे अजूनही 3 चेंडूचा खेळ बापूजी शिल्लक आहे आणि 14 धावांची गरज आहे
कॅमेरामन प्रत्येक क्षण अचूक टिपतोय आणि आपल्या घराघरात पोहोचवण्याचं काम करतोय तो टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून. हाय व्होल्टेजचा सामना प्रशांत गुंडेकर चेंडू 14 धावा जवळ प्रशांत गुंडेकर तीन लोचन कक्षाजवळ संपर्क साधा. तीन चेंडू 14 धावा पाहूया काय होतं ते. गोलंदाजीचा भार सांभाळलाय तो सूरज. तीन चेंडू 14 धावा तीन षटकारांची आवश्यकता. दोन एक षटकार दोन चौकार देखील या सामन्यामध्ये अडू शकतात आपण पाहायचं आहे. आणि मोठा षटकार जर या चेंडूवरती आला तर काय मॅटिव्हिस बन सकता है. ओ मोठा षटकार येतो बिग 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 षटकार बॉय बॉल और उसके ऊपर बड़ा हीट आए तो गेम बदल सकता है. दादा म्हणतात की क्रिकेट हा बौद्धिक क्षमतेला चॅलेंज करणारा खेळ आहे. कारण आता जर मैदानात बघशील कुछ तरी कुछ मेरी होताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो काही चेंडू होते ते गोलंदाजीच्या पारड्यात परंतु आता काही चेंडू आहेत ते फलंदाजाच्या पारड्यात. या ठिकाणी मोठा फटका पुन्हा एकदा आला. असा जर मोठा फटका आला तर मात्र सामन्यामध्ये पूर्ण विहान रायडरचा संघ येऊ शकतो. कान मंत्र दिलेला सौरभकडे क्षमताय काय भिरकावलाय चेंडूला. दोन चेंडू 8 धावा असं समीकरण मैदानामध्ये. पुन्हा एकदा दबावामध्ये गोलंदाज फलंदाज लिखता राहणार संग्राम. मित्रांनो मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय सुरेख असा सामना मैदानाच्या आतमध्ये. सेकंड नंबरचा सेमी फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. दोन चेंडू 8 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी मार्क वरती आहे तो सूरज. इथे मोठा फटका निश्चित सामन्यामध्ये पूर्ण आणू शकतो. काय घडणार काय बिघडणार क्षमता सौरभकडे देखील आहे. काय फटकेबाजी आहे. दोन षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत कृपया पंचांनी लक्षात. जो पुढचा चेंडू पडणार आहे तो चेंडू नक्की म्हणे या सामन्याला कलाटून येणार आहे. या आत्ताच्या चेंडूवर आपल्याला कळू शकतं की नक्की काय होणार आहे. विहान रायडर्सचा संघ फायनलला जातोय की गजमल वॉरियर हा संघ जातोय. सामना लवकरात लवकर पंचांनी चालू करायचा आणि मेगा फायनल तो सामना खेळवायचा. एक पंच पंच लवकर सामन्याला सुरुवात करायची म्हणून काम पाहतात ते अनुभवी असे समीर गुंडेकर चंद्रकांत शिंदे आणि दिनेश गजमल. चला सामन्याला सुरुवात करतोय. दोन चेंडू 8 धावा दोन चेंडू 8 धावा असं समीकरण असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय तो सूरज. नानो खूप वेळ आपण त्या ठिकाणी घेताय. आपण खूप वेळ त्या ठिकाणी घेताय. आपण क्षेत्र रक्षण लावा आणि गोलंदाजाला चेंडू टाकण्याची संधी द्या. हो अत्यंत महत्वाचा सीमा पार होणार मैदानामध्ये आता चौकार. हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अप्रतिम प्रयत्न मैदानाच्या आत मध्ये पाहतो सौरभ. आपली स्ट्रेन आपली ताकद आपल्या खेळातील सामर्थ्यपणाला लावताना मैदानाच्या आत मध्ये पाहूया. या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा सामन्याला जवळजवळ रंगत आले. पुन्हा एकदा दोलायमान स्थितीमध्ये एक चेंडू 4 धावा हृदयाच्या ठोक्याचं कौकार. आम्ही बोललो होतो बापूजी सामना चुरशीचा होणार. ओ टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिलेला चेंडू आपण बघतोय.